हॅलो फ्रेंड आपण पाहणार आहोत क्लास थ्रीची युनिट 1 मधली पोएम डेज ऑफ द वीक आधी पाहूया पोयम म्हणायची कशी सोलोमन मन ग्रँडी बॉर्न ऑन मंडे क्रिसेंट ऑन ट्यूसडे मॅरिड ऑन वेडनेसडे टुक इल ऑन थर्सडे वर्स ऑन फ्रायडे डाईड ऑन सॅटरडे बरीड ऑन संडे दॅट वॉज द एंड ऑफ सोलोमन ग्रँडी आता पाहूया आपण याचा मीनिंग काय आहे बॉर्न ऑन मंडे म्हणजे त्याचा जन्म मंडेला झाला आहे सोमवारी झालाय नेक्स्ट क्रिसंट ऑन ट्यूजडे क्रिसंट म्हणजे त्याचं नाव ठेवलं क्रिसंटचा अर्थ होतो नाव ठेवणे आपण म्हणतो ना बारसं केलं जातं आपल्या मराठी भाषेमध्ये तसं त्याचं नाव ठेवलं गेलं ट्यूजडेला म्हणजे काय तर आपल्याला त्याच्या लाईफमध्ये काय काय झाले कोणत्या कोणत्या दिवशी याच्यातून आपल्याला डेज ऑफ द वीक शिकवलेले आहेत मॅरिड <laughs> ऑन वेनजडे म्हणजे मॅरिड म्हणजे लग्न त्याचं लग्न झालं बुधवारी सोमवारी जन्म झाला मंगळवारी त्याचं नाव ठेवलं आणि वेनसडेला बुधवारी त्याचं लग्न झालं नेक्स्ट टूक इल ऑन थर्ज डे टूक इल इल म्हणजे आजारी तो आजारी पडला थर्सडेला गुरुवारी तो आजारी पडला वर्स ऑन फ्रायडे मग तो, जाला तो जस्ता आजारी पडला आणि फ्रायडेला काय झालं अजून जास्त आजारी पडला म्हणजे आपण बोलतो ना सिरियस झाला तसं सिरियस झाला तो जास्त आजारी पडला फ्रायडेला त्याच्यानंतर डाईड ऑन सॅटरडे डाईड डाईड म्हणजे काय बरं डाईड म्हणजे मेला तो सॅटरडेला मेला बरीड ऑन संडे बरीड म्हणजे ते ख्रिश्चन लोकांमध्ये कुणी गेलं वारलं की मग त्याला जमिनीमध्ये पुरलं जातं मग त्याला म्हटलंय बरीड बरीड, बरीड म्हणजे त्याला पुरलं गेलं संडेला दॅट वॉज द एंड ऑफ सोलोमन ग्रंडी आणि अशा प्रकारे सोलोमन ग्रांडी संपवून गेला म्हणजे मरून गेला काय केलं त्यांनी आपल्याला प्रत्येक दिवशी काय काय त्याच्या लाईफमध्ये झालंय वेगवेगळ्या घटना असं आपल्याला दाखवलंय आणि आठवड्याचे जे वार आहेत डेज ऑफ द वीक आहेत ते सुद्धा आपल्याला शिकवलेले आहेत आय होप तुम्हाला हे समजलं असेल नेक्स्ट आता इथे काय दिले आपल्याला खाली ऍक्टिव्हिटी लुकअप अ कॅलेंडर अँड राईट द दे फॉलोइंग डेट्स तुम्ही कॅलेंडर घ्या तुमच्या घरातलं आणि इथे काय काय विचारले त्या सगळ्या डेट लिहून काढा ओके डेट म्हणजे काय पहा इथं खाली दिले ना असं नंबर्समध्ये लिहायचं साठीमध्ये पण लिहिले पहा कॅलेंडर पहा आणि इंग्रजी अंक वापरून दिनांक लिहा इथं डे नाही लिहायचा आपल्याला डेट लिहायची आहे त्या डेची ओके मग फर्स्ट डे ऑफ द इयर म्हणजे काय वर्षाचा पहिला दिवस मग काय असतो बरं कुठून वर्ष सुरू होतं बरोबर काहींना बरोबर आहे कुठून सुरू होतं वर्ष जानेवारीपासून सुरू होतं आणि फर्स्ट डे काय असतो ऑब्विसली फर्स्ट फर्स जानेवारी बरोबर की नाही मग काय डेट येणार वन वन टू थाउजंड ट्वेंटी फोर जसं इथं दिले टू थाउजंड ऐवजी टू थाउजंड ट्वेंटी फोर करायचं फक्त नेक्स्ट लास्ट डे ऑफ द इयर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोणती तारीख असेल मग शेवट कधी असतो वर्षाचा डिसेंबरला होतो की नाही मग डिसेंबरची शेवटची तारीख काय आहे बरं बरोबर काय आहे थर्टी फस्ट थर्टी वन ओके थर्टी फस्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर नेक्स्ट आपल्याला विचारलं आहे द डे द स्कूल स्टार्टेड म्हणजे आपलं स्कूल कधी सुरू झालं आत्ता मग कधी सुरू झालं काही काहींचं एटीन्थला सुरू झालं आहे ना मग तुम्ही लिहायचं एटीन सिक्स टू थाउजंड ट्वेंटी फोर ओके नेक्स्ट द डेट टू डे आता आज टीचर तुम्हाला पोएम शिकवत आहेत मग त्या दिवशी काय डेट होती बरं ती डेट तुम्हाला तिथे लिहायची आहे नेक्स्ट रिपब्लिक डे रिपब्लिक डे कधी असतो बरं माहिती आहे काहींना येत आहे बरं का व्हेरी नाईस रिपब्लिक डे कधी असतो रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला असतो की नाही म्हणजेच काय ट्वेंटी सिक्स वन टू थाउजंड ट्वेंटी फोर नेक्स्ट डे डे म्हणजे काय स्वातंत्र्य दिन म्हणतो ना आपण स्वातंत्र्य दिन कधी असतो आपला गुड बरोबर त्यांनी बघा आपल्याला काही खाली एक्झाम्पल दिलेत की ह्या डेट ज्या आहेत त्या तुम्ही या चार प्रकारे लिहू शकता मला जे आवडेल त्या प्रकारे तुम्ही लिहा आय होप तुम्हाला ही पोयम समजली असेल इट Then subscribe it and don't forget to click on the bell icon. Thank you for watching.